श्रीराम कृष्ण हरि। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी। प्रेक्षक हो नुकताच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 726वा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये मोठ्या उत्साहानं पार पडला। या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तिरी करण्यात आलं होतं। माईर सेमायटी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसांचा कार्यक्रम इथं मोठ्या उत्साहानं भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम या मालिकेद्वारे आम्ही आपल्यासमोर प्रत्येक आठवड्याला सादर करीत आहोत। अगाजी उदारा ज्ञानाच्या सागरा संत योगेश्वरा तुझ नमो, विश्वाची माऊली भक्तांची सावली तुझीच पाऊली हृदयी वसे, प्रकटे करुणा ऐसा गा महिमा परब्रह्मरूपा तुझ नमो। अशा या ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करून त्यांचीच महती सांगणारा आजचा आपला हा कीर्तनधारेचा भाग। निरूपण सादर करतायत हरिभक्तपरायण सुदाम महाराज पानेगावकर, पाहूयात। हरी राम कृष्ण हरी, संताला बाप का म्हणायचं? ज्याने अख्खं जीवन आपली जबाबदारी घेतली त्याला बाप म्हणायचं। आणि एक सांगू, 11,000 लोक आहे आम्ही आता महाराष्ट्रात, आमच्या संसाराची आम्हाला चिंता नाही, आमचा माय आणि बाप उभा आहे। माऊली तुकाराम महाराज माझा बाप आहे, मी तुम्हाला सांगतो आज। म्हणजे बाप कसा ऐका, किती श्रीमंत बाप असला रातच्या 10 वाजता पैसे देतो का? माझा देतो ना, 11 उपरनं सुटलं की चेकच येतो तिकून। अरे बाप एकदा तर विचारीन ना पैसे कशाला पाहिजे म्हणून, 700 वर्षात कोणाला विचारलं नाही की कालचं पाकिट कुठं खर्चिल आहे म्हणून। बाप आहे, बाप आहे माझा, लय लाडका आहे मी बापाचा, रोज देतो मला पैसे। खरंच तुला काय कमी पडणार नाही। कोणता धंदा केला असता तर दिवसागीर आहे काल असतं, माझं रात्री येतं, बाप मोठा आहे ना। किती पैसे बँकेत टाकले असते तर रातची 5 नंतर पैसे भेटत नाहीत, आमचे 12 पण भेटते। ज्या गावात लाईन नाही रेंज नाही तिथं पण आमचं ATM चालतं। बाप आहे माझा, माझा बाप समर्थ आहे, समर्थाच्या पोटी जन्माला आलं पाहिजे, दुबळ्याच्या नाही। म्हणून आमचे मायही तेच आणि आमचे बापही तेच। तुम्ही संत माय, तुम्ही संत बाप, पण नुसते नाहीत कृपावंत। मग नुसती कृपा नाही, अरे एकदा काही मदत केली तर माणूस आयुष्यभर उपकार मानतो, एखाद्या संकटात सहभागी आला तर जन्मभर उपकार मानतो। पण एक सांगू, माऊली आणि तुकाराम महाराजांनी जर उपकार केले ना, मी सांगू तुम्हाला, जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत इंद्रायणी आहे आळंदी आहे, आणि जो पर्यंत इंद्रायणी आळंदी आहे तो पर्यंत घाट आहे, आणि जो पर्यंत घाट आहे तो पर्यंत माझ्या गुरुचं नाव अमर आहे। हे माझा बाप आहे ज्ञानेश्वर। हे कधी संपल? हा संपायचा कशाला विषय, कशाचा विषय संपायचा? तुमच्या बापाची 100 एकर जमीन, तुम्ही दोघं जण भाऊ, ती 50-50 झाली, त्यांना 2 पोरं झाले 25-25, त्यांना 2 झाले 12.5-12.5, त्यांना 2 झाले 6.5-6.5, त्यांना 2 झाले गेलं 3 वर, त्याला 2 झाले गेलं 1.5 वर, त्यांना 2 झाले गेलं 1.5 वर, त्याला 2 झाले काहीच नाही, त्याला 2 झाले सगळे बेलापूरला उसतोडीला। ही तर तुमची संपत्ती जी दिली असताना सतत घसरत राहते त्याला संसारातली संपत्ती म्हणावा। पण एकदा भजन कीर्तन दिलं, एकदा अलंकार दिला, माऊलीनी कराड साहेबाच्या पाठीवरती हात टाकला आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत निसंगाला हात घातला, याला दान म्हणायचं ते फक्त माझा बाप आणि माझी माय देऊ शकते। आणि म्हणून या आळंदीला बसा इथं, काय इकडं तिकडं बसत, याला माग त्याला माग त्याला माग, एक सांगू का, कोणीच देत नसतं, भाऊ देत नसतो, हे देत नसतो, ते देत नसतो, पण माय देत असती। आणि नाही जमलं तर तीच मालकाला सांगत असती, याला जरा द्या 10 रुपये। आणि म्हणून सांगू आज तुम्हाला आळंदीत काय मिळतं, कृपादान केले संती हारा, कृपादान
दाना के ले शांति हो तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाशी आल्याने ज्ञान विज्ञान आणि शांती कल्पांती सरे आणि म्हणून काय लक्षण आहे संतांची संत माँ आहे संत बाप आहे संत कृपावंत आहे आणि एवढ्या मोठ्या संतांचं वर्णन मी करणं कायमी पतित कीर्तिवानू तुम्ही संत माया बाबा जगामधलं कोणतंच कार्य कारणाशिवाय होत नाही. 700 वर्षे झाली इथं काही घडलं नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कराड सरांना शक्ती दिली. ही जागा तुम्हाला आठवत असं कशी होती? पाय ठेवायला जागा नव्हती. या दोन्ही तीरावरती घाट बांधण्याची शक्ती दिली. एक सांगू का तुम्हाला, काही इकडे लय भक्ती असती, काही इकडे लय शक्ती असती, काही इकडे लय युक्ती असती. नीट ध्यान देऊन ऐका. काहीकडे इतकी युक्ती असती ना, बोलायला लागले ना एका मिनटातच हिशोब करते. जगातले राजे महाराजे सगळं त्यांना कळतं, पण गप्पा झाल्या की म्हणते काढता बापू. युक्ती लय दांडगी पण शक्ती नाही, पोट भरायची सोय नाही. काहीकडे भक्ती लय मोठी आहे पण काही करण्याची शक्ती नाही. एक सांगू का, मला वाटतं बघ घाट बांधाव कशाने बांधील. आणि म्हणून माझ्या गुरुची काय ताकद आहे? शक्ती आहे, भक्ती आहे, युक्ती आहे. हे घाट 700 वर्षात कुणाला बांधावं असं वाटलं नाही. आणि म्हणून सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर कराड साहेब माऊलीच्या संजीवन समाधीजवळ गेले आणि संकल्प केला की माऊली मला जर काही ताकद दिली तर मी या ठिकाणी निश्चित काही काम करेन. आणि एक सांगू तुम्हाला, ज्याचे संकल्प सत्य असतात ना ते पांडुरंग पूर्ण करतो. म्हणून हे घाट पांडुरंगाने कराड साहेबाकडून करून घेतले. सरस्वती मंदिर बद्रीनाथचं मंदिर असतील, जे जे काम असतील ते सत्य संकल्पाचा दाता नारायण
काय कारण आहे म्हणून म्हणून आळंदीला यायचं दरवर्षी दरवर्षी आळंदीला यायचं इथं राहायचं. बऱ्याच लोकांना माहिती नाही बरं का, काहीच्या झाल्या वाऱ्या सुरू, घराकडे निघाले, बसले एसटीत. आळंदीची यात्रा एकादशीची नाही आहे, आळंदीची यात्रा त्रयोदशीची आहे. परवा दिवशी आहे यात्रा आळंदीची, आज नाही. त्यामुळे इथे राहा, इथे प्रदक्षिणा करा, बसा इथे. इथली माती जरी उचलून कपाळाला लावली ना, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. जगामध्ये असं एकच गाव आहे, तिथं गावाचं देवाचं नाव नंतर आणि गावाचं अगोदर घेतात. अलंकापुरी पुण्यभूमी लाखो लोक घेतात. आळंदीची माती जरी उचलून कपाळाला लावली तर इच्छा पूर्ण होते. मी एका म्हातारीला विचारलं, काय करते असं? ती म्हणले, या मातीवरून माझी माऊली चालत गेलेली आहे, माऊलीचे पाय लागलेले या मातीला, माझं कल्याण होईल. मी विचार केला, 700 वर्षाच्या नंतर जर माऊलीच्या पायाखालची माती उचलून कपाळाला लावली तर इच्छा पूर्ण होती. अरे आपण मेलो ना, जेवढे पाहुणे आपल्या मातीला येते ना, तेवढी आंघोळी केल्याशिवाय कशाला हात लावित नाही. काय म्हणून काय मिळतं, काय कारण आहे? अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. आपला उद्धार करण्यासाठी ज्ञानोबर आहे. लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, अवतार पांडुरंग फक्त नाव ठेविले ज्ञानी. काय केलं? हरिभक्तीचा महिमा वाढवला, पांडुरंगाचा प्रसार आणि प्रचार केला, आणि सामान्य माणसाला सामान्य नाव राहू देता त्याला संत या पदावरती आणलं. तेच माझी ज्ञानेश्वर माऊली. जोरात टाळी वाजून एकदा गोड असं भजन करूया. ज्ञानोबा माऊली तुकारा. आवाज आवाज आवाज. हे ज्ञानोबा माऊली तुकारा. तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये संसार कशाला म्हणायचं आणि त्या संसारातून आपण आपली सुटका कोणत्या मार्गाने करून घ्यायचं याचं प्रतिपादन केलेलं आहे. माणसाची जी जिज्ञासा आहे ती माणसाची जिज्ञासा कशी असते? सहेतुक असते. हेतू वाचून कशाचीही जिज्ञासा करू नये.